आज मोठ 17 लाख रुपये खर्च करून जी आमची मुख्य जी स्ट्रीट लाईट जी असा ताजे रिनोवेशन्स आज केल्ले असतात। अशा समयाचेर म्हज्या बरोबर उपस्थित असतात आमचे बेतकी खांडोळाचे जिल्हा पंचायत सदस्य म्हणजे मित्र रमेशबाब भोसले, आमचे विलेज पंचायत भोम अडकोणचे सरपंच सुनीलबाब होमकर, आदल्यो सरपंच आणि विद्यमान पंच सदस्य बेतकी खांडोळा विलेज पंचायतीच्यो मॅडम मुक्ताबाय, आदलो पंच आणि म्हजो इश्ट विशांतबाब नायक, बाकी सगळे हांगसर उपस्थित आशिल्ले जुनियर इंजिनियर्स, असिस्टंट इंजिनियर, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर हांगा उपस्थित सगळे म्हजे तमाम मित्र मंडळी, म्हजे सगळे भाव, सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार। सातत्यान गोंय सरकार आमचे प्रत्येक ज्यो स्ट्रीट्स ज्यो आसात त्यो स्ट्रीट्स इल्युमिनेट करपाचो प्रयत्न करता। काही काही वेळा आमचो गोंयचो पावस असल्या कारणान खुबशे काही गोष्टी ह्यो लायट्स ज्यो आसात की फिक्सर्स जे आसात त्यो खुबश्यो बंद पडटा, पूण आज ह्यो सगळ्यो स्ट्रीट लायट जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ताजे रिनोवेशन जावचें आणि संबंद आमचे रोड जे आसात ताजेर प्रकाश पडचो आणि त्या अनुषंगान हे काम केल्ले आसा। आमी पळयतात की वाटेर खुबशीं गोरवां आसतात, काळखान एखाद्या वेळी ह्या गोरवांचो कलर आणि रस्त्याचो कलर जो असता एखाद्या वेळी काळो असता आणि खुबशा रायडर्स किंवा ड्रायव्हर असतात काही कळना आणि त्या गोरवांचो जीव धोक्यान, त्याचबरोबर तो रायडर जो असता आणि ड्रायव्हर जो असतो त्याका एमर्जन्सी जावपाक शकता किंवा कॅज्युअल्टी जावपाक शकता। आणि म्हणूनच आमचे सरकार प्रत्येक गोष्टीचेर सेन्सिबल असा आणि ह्या दृष्टिकोनातल्यान आमचे सगळे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे त्यांच्या अखेरेचे भीतर येतात त्यांच्यानी आज बरे काम केले असतात, हा त्यांचे अभिनंदन करता। व पी डब्ल्यू डीचे अंतर्गत हे सगळे काही गोष्टी घडून आल्या कारण इथे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाकडे डायरेक्ट येणार, पी डब्ल्यू डीचे डिव्हिजन 22 हेच्या नंतर सगळे ते मेंटेनन्स करतात आणि त्या अनुषंगान आजचे हे उद्घाटन झालेले असतात। खरं म्हणजे आज एक प्रश्नचिन्ह आमकां सगळ्यांक पडटलो की आज आम्ही साखळे मतदारसंघात उभो आहात, म्हाका दिसतं पहिल्याच फावट आम्ही साखळे मतदारसंघात एक नाव पडलं असा इन द एबसन्स ऑफ दॅट MLA की आणि गोंयचो खरंच गोंयचे मुख्यमंत्र्याचो हा मतदारसंघ, पण हे जे सगळं जो सिस्टम जो असा त्याचो ट्रान्सफॉर्मर जो असा किंवा आमचो जो मेन स्विच जो असा तो ह्या सायडीन असा, पण आमचे एन्टायर जी बेकी कंट्रोल जो पूल जो असा लायट जो असा ह्या ट्रान्सफॉर्मरल्यान किंवा ह्या आमच्या स्विचा वयल्यान थंय जाल्ले आसात, म्हणून आम्ही ह्या बेतकी साखळेच्या ह्या कॉर्नराच्या लास्ट एक फुलावल्यान आमी आयिल्ले आसात। कोणीनूच काही गैरसमज करून घेवचो न्ही, कारण खुबश्यो काही गोष्टी अपप्रचार जावपाक शकता, फोनूय येवपाक आसता आणि ह्या दृष्टिकोनान सगळ्यांनी मतून दवरचे आणि म्हणूनच आजचे परत एकदा तुम्ही सगळे आयले ह्या सगळे प्रियोचे नागरिक आम्ही तुमचे खूप आभारी असतात, कारण काम केले म्हणून जायना, ते मुखार व्हरपा खातीर त्यांचे सगळ्यांचे सहकार्य हे खूप महत्वाचे असतात आणि त्याचबरोबर आमचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्याचे हा अभिनंदन करतो आणि तुमचे सगळ्यांचे आभार। सर किती मीटर असा आहे सर? 1.5 किलोमीटर सुमार हो स्ट्रेच जावन असा की ह्या आमच्या हेज्या वेल्यान ह्यो लायट इल्युमिनेट करतात। कितल्यो लायटी कितल्यो हे झाले? 44 ऑल टुगेदर टोटल 72 पोल्स आज 72 फक्त खाली ब्रिजाचेर असतात आणि बाकी सगळे प्लस एडिशनल 44 हे धरून आज त्या पोलांचे आज लाईट आम्ही इलेक्ट्रिसिटी PWD डिपार्टमेंट यूज करतात। डिव्हिजन 22 एक स्पेशल हे इलेक्ट्रिसिटी जो आमचे खूपशे म्हणजे हायवे जे असतात ते खास करून बाणस्तरी आमचे परमागुडे मुद्दे मारदोळ सारखे हे जे ब्लू जे पोल्स जे असतात ते सगळे काही गोष्टी त्यांचे मेंटेनन्स आमचे PWD डिपार्टमेंट।